मी रोहिता साळुंके एपीएमसी न्यूज डिजिटल मध्ये आपलं स्वागत करते। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भाजीपाल्यांची मागणी वाढली आहे, परंतु या भाजीपाल्यांच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ झाली असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना न होता व्यापाऱ्यांना होत आहे। खरीप हंगामातील पिकाचे तर नुकसान झालेच आहे, पण आता भाजीपालाही पाण्यातच अशी अवस्था आहे। उत्पादनात घट आणि बाजारपेठेत मागणी यामुळे भाजीपाल्यांचे दर 30 ते 40% वाढत आहेत। निसर्गाच्या लहरीपणातून यंदा कोणत्याच पिकाची सुटका नाही। आतापर्यंतच्या पावसामुळे राज्यातील 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असताना आता भाजीपाल्यांच्या उत्पादनातही मोठी घट होत आहे। राज्यातील सर्व बाजारपेठेत आवक घटली आहे। उत्पादन घटल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही। दरामध्ये तब्बल 3 ते 4 पटीने वाढ झाल्याने याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो असे नाही, तर ग्राहक आणि शेतकरी यांच्या मधला दुवा असलेले व्यापारी यांना अधिक फायदा होत आहे।